नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत की जे नवीन टाईपचे गॅसकेट्स किंवा पॅकिंग झालेले आहेत तर ते का आलेले आहेत, बेसिकली कंपनींनी तसे का काढलेले आहेत. कारण जुन्या टाईपचे, ऑफकोर्स जुन्या त्यावेळेला जी टेक्नॉलॉजी अवेलेबल होती सो ती बेस्टच होती, नो वंडर. पण ऑफकोर्स इम्प्लिमेंटेशन इम्प्रोवायझेशन होतच असतं, सो त्याच्या हिशोबाने कंपन्या आपलं मटेरियल चेंज करत असतं, इम्प्रोवाइज करत असतं, कारण क्वालिटी चेंज करायला लागते, कारण गाड्यांचे पॉवर्स पण चेंज होतात, मेटेरियल चेंज होतं, बरंच काही चेंज होतं. तर पर्टिक्युलरली मी आता तुम्हाला दाखवणार आहे की जे ब्लॉक पॅकिंग आपल्या बुलेट्समध्ये कंपनी देत आलेली आहे नवीन गाड्यांमध्ये पर्टिक्युलरली, तर ते काय एक्झॅक्टली असं का दिलेलं आहे तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. LV 500 पण हे किंवा LV 350 पण हे पॅकिंग्स आले होते. 350 स्टँडर्ड्स किंवा 350 तुमचे स्टँडर्ड इंजिन कास्ट आयर्नवाले ज्या इंजिन होत्या किंवा 500 होते त्या सेगमेंटमध्ये हे पॅकिंग हे जे पॅकिंग्स होते हे त्यावेळेला अवेलेबल नव्हते, त्यावेळेला थोडासा प्रकार वेगळा होता. तर जे लास्टला मॉडेल्स आले होते तर त्याच्यामध्ये ते यायला चालू केले होते, पण ऑलमोस्ट तो फेज असा होता की तो ऑलमोस्ट डिसअपिअरच होणार होता. 350 किंवा 500 त्यावेळेला सगळ्या ऑलमोस्ट बंदच झाल्या होत्या. तर त्याच्यानंतर AVL ज्या होत्या, AVL आणि 500 त्या पण बंद झाल्या होत्या. पण AVLच्या वेळेला हा जो पॅकिंगचा प्रकार होता तो कंपनीने इंट्रोड्यूस केला होता, UCEमध्ये तो कंटिन्यू राहिला. तर चला मित्रांनो बघूया आपण की जे पॅकिंगचे जे प्रकार आहेत किंवा हे पर्टिक्युलर पॅकिंग असं का कंपनी. मित्रांनो हे आहे पॅकिंग, याला पॅकिंग म्हणतात, हे गॅसकेट नाही आहे. गॅसकेट तिथेच म्हणतात किंवा तिथेच लावायचं असतं जे गॅस रिलेटेड जे स्पेअर्स आहेत, म्हणजे तुमचं हेड किंवा एक्झॉस्ट, तर या ठिकाणी गॅसकेट्स असतात, तिथे पॅकिंग नसतं. तर हे जे आहे हे पॅकिंग आहे, हे ब्लॉक पॅकिंग आहे किंवा बॅरल पॅकिंग आहे. माझं आत्ता एका इंजिनचं काम चालू आहे तर हे बेसला बसतं. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये एक लाल कलरची लाईन आहे. ही लाल कलरची जी लाईन आणि हा ग्रे कलरचा पोर्शन आहे, याच्यामध्ये मेटल आहे, ऑफकोर्स सँडविच केलेलं असतं, प्रेस दोन, हे सगळं कंपोजिट मटेरियल असतं. तर सेंटरला मेटल असतं, परफोरेटेड मेटल असतं, जेणेकरून हे जे पॅकिंग मटेरियल आहे ॲसबेस्टॉस बेस्डचं तर ते त्याला चिकटलं पाहिजे. एनिवेज ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस झाली, लेट्स आपण त्याच्याबद्दल नको बोलायला. पण ही लाल लाईन का दिलेली आहे ही फार इम्पॉर्टंट आहे तो आपल्यासाठी, म्हणजेच टेक्निशियन्स किंवा मेकॅनिकसाठी हे समजून घेणं जरुरी आहे की पर्टिक्युलरली या लाल लाईनचं काय काम आहे. मित्रांनो इंजिन जेव्हा तुम्ही असेंब्ली करता तेव्हा असेंब्ली झाल्यानंतर जर लिकेज झालं तर ते परत लिकेज काढण्यासाठी, म्हणजे तुम्हाला एखादा स्पेअर जर काढायचा असेल तर ते खूप अवघड असतं. तर ते होऊ नये म्हणून कंपन्यांनी पॅकिंगचे किंवा गॅसकेटचे टाईप चेंज करायला लागले. हे जे पर्टिक्युलरली पॅकिंग आहे, असे बरेचशा गाड्यांमध्ये तुम्हाला पॅकिंग दिसेल, ही जी रेड लाईन असते ही बेसिकली हीट ॲक्टिवेशन झाल्यानंतर, म्हणजे हीट जेव्हा जनरेट होते इंजिनमध्ये तर हीट ॲक्टिव्ह झाल्यानंतर ही रेड लाईन जी आहे ही स्पेअरला, ब्लॉकला किंवा क्रँकेसला ही चिटकायला लागते आणि तिथं सीलिंग तयार करतं. तर ही हीट ॲक्टिवेशनसाठी, म्हणजे ही जी स्पेशल केमिकल तुम्ही म्हणू शकता, तर हे फक्त हीट जेव्हा हीट जेव्हा येते तेव्हा ती ॲक्टिवेट होते, तेव्हा ती सील करते. सो जेव्हा तुमची गाडी पहिल्यांदी असेंब्ली होते त्यावेळेला जर तुम्हाला ऑइल लिकेज तिथे दिसलं तर त्याला सिपेज म्हणतात किंवा स्वेटिंग म्हणतात, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो घाम येणे. स्वेटिंग म्हणजे घाम येणे. जर तुम्हाला ऑइल स्वेटिंग दिसलं किंवा ऑइलचा घामोळ्यात जर तुम्हाला बॅरलच्या इथं दिसले तर घाबरून जाऊ नका, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित बॅरल किंवा ब्लॉक लावलेला असेल, फिटिंग केलेला असेल टॉर्क वापरून, अकॉर्डिंग टू कंपनी स्पेसिफिकेशन जर तुम्ही टॉर्क वापरला असेल तरच, तर त्याच्यानंतर आणि हे ओरिजिनल तुम्ही जर पॅकिंग टाकलेलं असेल तरच, जर या सगळ्या गोष्टी तुम्ही अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन कंपनी स्पेसिफाईड सगळ्या गोष्टी तुम्ही जर केलेल्या असतील तर ही लाईन ॲक्टिवेट व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणजे एक साधारण फ्यू 100 किलोमीटर्स, कारण हीट तेवढी जनरेट व्हायला लागते. ज्या वेळेला तुम्ही पीक टाईमला असता, म्हणजे साधारण तुम्ही एक 5-6 किलोमीटर जेव्हा होते गाडी त्याच्यानंतर ती ॲक्टिवेट व्हायला लागते आणि त्याच्यानंतर ती त्याला चिटकून जाते, म्हणजेच बॅरलला इथे बेसला इथे चिटकून जाते. तुम्ही बघू शकता इथे लाईन आहेत दोन, इथे लाईन जी आलेली आहे तर इथे पॅकिंग चिकटलेलं असतं. सो हीट जोपर्यंत ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं ऑइलचं स्वेटिंग दिसणार आणि त्याच्यानंतर ते हळूहळू कमी व्हायला लागतं, इमिडिएटली कमी होत नाही. तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका किंवा
तुमच्या मनामध्ये कधी कधी शंका येते की टेक्निशियननी किंवा मेकॅनिकने हे काम बरोबर केलं आहे की नाही केलेलं आहे, की का नाही केलेलं, असं काय प्रॉब्लेम आहे, तर असं कुठलीही गोष्ट नाही आहे. हां, जर हे तुम्ही लोकल किंवा डुप्लिकेट टाकलं किंवा हे असे पॅकिंग्स जर तुम्ही टाकले नाहीत, तर चान्सेस आहेत की ते जे स्वेटिंग आहे हे कॉन्स्टंटली राहू शकतं, ते तुम्ही बंद करू शकत नाही. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा आहेत जिथे तुम्ही लोकल मटेरियल नाही वापरू शकत, तिथे ओरिजिनलच वापरायला पाहिजे. जर बल्ब वगैरे असेल, हेडलाईट असेल, तर ठीक आहे, तुम्ही आफ्टर मार्केट वापरू शकता, तिथे कंपनीचं घेणं जरुरी नाही. पण काही स्पेअर्स असे असतात जे त्याचं डिझायनिंग हे फार विचारपूर्वक आणि व्यवस्थित इंजिनिअरिंग करून केलेले असतात, डेव्हलपमेंट केलेलं असतं, तो स्पेअर त्याचं काहीतरी एक काम असतं स्पेसिफिक. त्यामुळं कुठलेही स्पेअर्स तुम्ही निवडताना शक्यतो जेवढे ओरिजिनल वापरता येतील तेवढे वापरायचे, आणि त्याचं काहीतरी रिझन असतं. म्हणूनच मी असं नाही म्हणत आहे की काही आफ्टर मार्केट सगळेच आफ्टर मार्केट स्पेअर्स चांगले असतात. इनफॅक्ट काही काही आफ्टर मार्केट स्पेअर्स ओरिजिनलपेक्षाही खूप चांगले चालतात. पण जरुरी नाही आहे की ते स्पेअर्स हेच असले पाहिजेत, कारण जोपर्यंत आफ्टर मार्केटमध्ये किंवा तुम्हाला हाय क्वालिटी मटेरियल हे मिळत नाही आफ्टर मार्केटमध्ये, तोपर्यंत तुम्हाला हे ओरिजिनलच वापरायला लागणार आहे, कारण त्यांनी तसं इंजिनिअरिंगच केलेलं आहे. सो धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहत राहा.